त्यांच्या सोबत त्यांचे वडील सुनील जाधव व त्यांचा मुलगा पण उपस्थित आहे. त्यानंतर देशभक्तीपर गीत घेऊन येत आहेत हर्षदा दांडेकर व तिच्या सहकारी. वतन वतन मेरे आबाद रह तू, ए वतन वतन मेरे आबाद रह तू, मैं जहां रहूं जहां में याद रह तू, मैं जहां रहूं जहां में याद रह तू, ए वतन मेरे वतन, ए वतन मेरे वतन, तुझ पे कोई गम की आचार नहीं दूं, तुझ पे कोई गम की आचार नहीं दूं, कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू, कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू, ए वतन मेरे वतन, ए वतन मेरे वतन, ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहां रहूं जहां में याद रहे तू, ए वतन मेरे वतन, ए वतन मेरे वतन, तुझ पे कोई गम की आचार नहीं दू, तुझ पे कोई गम की आचार नहीं दू, कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू, कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू, ए वतन मेरे वतन, ए वतन मेरे वतन, ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहां रहूं जहां में याद रहे तू, मैं जहां रहूं जहां में याद रहे तू, ए वतन मेरे वतन, ए वतन मेरे वतन. ज्ञानेश संसदेचे मुख्यमंत्री प्रेम शिलारे, उपमुख्यमंत्री रविराज चौर, रमेश सायमन यांचेही शब्दसुवर्णांनी स्वागत करते. सारा देश स्वातंत्र्याच्या प्रकाशात जीव निघत होता, तरी माझा मराठवाडा मात्र गुलामीच्या अंधारातच बुडाला होता. देशाच्या स्वातंत्र्यानंतर एक वर्ष एक महिना दोन दिवसाने सुवर्ण योग आले. मराठवाड्याचे तिरंगी ध्वज अभिमानाने फडकले, अभिमानाने फडकले. झेलली छातीवर गोळी त्या वीरांनी दिला पोटाचा गोळा, झेलली छातीवर गोळी त्या वीरांनी दिला पोटाचा गोळा. मराठवाड्यासाठी सुटला कुंकवाचा टिळा, सौभाग्यासाठी निखळले डोळीचे छत्र, त्या पुत्रासाठी आणि कोटी कोटी प्रणाम रक्त सांडलेल्या वीरांसाठी. त्यानंतर हेळंब प्राथमिक शाळेचे चिमुकला यश चाबुकस्वार आपले मनोगत स्वागत करत आहे. 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आपण सर्वजण येथे जमलेलो आहोत. तरी मी तुम्हाला दोन शब्द सांगतो, ते तुम्ही शांततेत ऐकावी माझी नम्र विनंती. समोर होता एक असता आणि काय देवार, समोर होता एक असता आणि काय देवार, असे देय दुंद भावनांनी ज्यांनी हैदराबाद मुक्ती लढ्यासाठी जीवाची बाजी लावून तुरुंगात भोगला. हुतात्म्य पत्करले अशा सर्वज्ञ तज्ञ स्वातंत्र्य सेनानी वीरांना ही शब्द बोलून आदरांजली स्वप्ने पडली उषकाची. हाती मात्र अंधकार देश सारा उघडला जरी मराठवाड्याची काल लढत. दिवस 15 ऑगस्ट 1947 चा सार भारतभर स्वातंत्र्याचे पर्व सुरू झाले, परंतु हैदराबाद संस्थानात मात्र अजूनही भारतात विलीन झाले नव्हते. त्यामुळे हैदराबाद संस्थानात असलेला मराठवाडा पारतंत्र्यात होता. स्वातंत्र्याचे सुख अनुभवणारा भारताचे हृदय मराठवाड्याची पारतंत्र्याची बोचरी जखम होती. परकीय सत्तेविरुद्ध एकत्र येताना भारतीयांनी केलेला नेत्याचा प्रयत्न हा कौतुकाचा खरा, पण स्वातंत्र्यानंतरही आणखीन एक स्वातंत्र्यासाठी लढा देणे किती क्लेशदायक असेल. हैदराबाद हे भारतातील एक मोठे संस्थान स्वातंत्र्य भारत सभेच्या निजामाचा अट्टाच होता. तेलुगू मराठी कानवर भाषिक लोकांचा मोठा वर्ग या संस्थानात होता. मुक्तीचा आक्रोश स्वातंत्र्य आमचा स्वातंत्र्य आम्हा पाहिजे, ध्यास एक श्वास एक
हेच आमचे ध्येय असे. भारत सरकारमध्ये सामील व्हायची तेथील लोकांची तीव्र इच्छा. त्याचे उठणारे तीव्र पडसाद लोकांवर होणारा अमानुष अत्याचार या सगळ्या विरुद्ध 13 सप्टेंबर 1948 रोजी भारत सरकारने हैदराबाद संस्थान विरुद्ध कारवाई केली. इसवी सन 1294 मध्ये मराठवाडा इस्लामी राजवटीचा आरंभ झाला. 17 सप्टेंबर 1948 ला या संस्थानाच्या विलीनीकरणाने त्या राजवटींचा अंत झाला. समान संस्कृती व समान बोलणाऱ्या अत्याशाही लोकशाही राज्यात म्हणजे महाराष्ट्रात मराठवाडा विलीन झाला. त्यासाठी 1 नोव्हेंबर 1956 या दिवसाची वाट पाहावी लागली. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठवाडा. नंतर आपले मनोगत घेऊन येत आहे इयत्ता 6वी अ ची विद्यार्थिनी धनश्री तुटपू. मराठवाडा आमचा मान सन्मान अभिमान म्हणून तर उत्साहाने साजरा करू मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा महाराष्ट्रातील एक राजकीय उत्सव आहे. हा उत्सव दरवर्षी 17 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश इंग्रजांच्या राजवटीतून स्वातंत्र्य झाला. त्यावेळी भारतात लहान मोठी अशी 575 संस्थाने होती. सर्व संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली, पण काही संस्थानांनी भारतात विलीन होण्यास नकार दर्शवला. त्यातील एक म्हणजे हैदराबाद संस्थान. या संस्थानावर मीर उस्मान अली खान या निजामाची सत्ता होती. त्याला त्याचे स्वतंत्र राज्य हवे होते, पण संस्थानातील प्रजेला स्वतंत्र भारतात विलीन व्हायचे होते. तेव्हा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मुक्ती संग्राम उभा राहिला. याला विरोध करण्यासाठी निजामाचा सेनापती कासिम रजवी याने रजाकार ही संघटना स्थापन करून त्यात मुस्लिम स्वयंसेवकाची भरती केली. या रजाकारांनी प्रजेवर फार अत्याचार केले. जबरदस्तीने धर्मांतर अशा घटनांनी प्रजा त्रासून गेली. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, पानसरे व इतर अनेक थोर स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता निजामाविरुद्ध संघर्ष सुरू ठेवला. प्रत्येक गावागावांमध्ये या संघर्षाची ज्योत पडत राहिली. प्रसंगी अनेकांना वीर म्हणून आले. धन्यवाद. जय हिंद, जय मराठवाडा. निधडी छाती निस्पृश्य बाणा लवली ना मान अशा आमच्या मराठवाड्याचा अम्मास अभिमान. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन याबद्दल थोडक्यात मनोगत घेऊन येत आहे 10वी अ चा विद्यार्थी सुजल गिलचे. अध्यक्ष महोदय, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वप्रथम सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. दरवर्षी 17 सप्टेंबर हा दिवस आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करतो. मित्रांनो, आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. आपला भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळी भारतामध्ये अनेक छोटी मोठी अशी 565 संस्थाने होती. त्यापैकी 562 संस्थाने ही स्वतंत्र भारतात सामील झाली, परंतु जम्मू काश्मीर, जुनागड, हैदराबाद या संस्थानांनी स्वतंत्र भारतात सामील होण्यास नकार दिला. यामध्ये आपला मराठवाडा हा हैदराबाद संस्थानाचा भाग होता. मराठवाड्यातील जनतेला स्वतंत्र भारतात सामील व्हायचे होते, परंतु हैदराबादचा निजाम स्वतंत्र राहून पाकिस्तानास पाठिंबा देत होता. तेव्हा स्वतंत्र भारतात जनतेच्या स्वतंत्र भारतात सामील होण्याची मागणी मिळवून काढण्यासाठी निजामाचा सरदार कासिम रजवी रजाकार याच्या नेतृत्वाखाली सैन्यांनी अनेक अत्याचार मराठवाड्यातील जनतेवर केले, परंतु मराठवाड्यातील जनता त्यास शरण आली नाही. शेवटी भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस कारवाई करून 1948 रोजी हैदराबाद संस्थान हे स्वतंत्र भारतात सामील करून घेतले व खऱ्या अर्थाने आपण स्वतंत्र झालो. शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन, थोड संतांचा येथे निवारा त्यात बसला निजामांचा डेरा. थोड संतांचा येथे निवारा त्यात बसला निजामांचा डेरा. क्रांतीची ही दगदगती ज्वाला मराठवाडा सोडून निधन पळाला. एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर पुढील कार्यक्रमासाठी माननीय शेख सर. सबसे पहले मराठवाडा मुक्ति संग्राम के दिन पर सभी का स्वागत. आप सभी को पता है कि अपने स्कूल के अंदर हर अवसर पर, हर मौके पर अलग अलग स्पर्धा का आयोजन किया जाता है. जैसे निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वाद विवाद स्पर्धा, इस प्रकार की अलग अलग स्पर्धा का हमारे स्कूल के अंदर अलग अलग मौके पर आयोजन किया जाता है, इस बात का सबको पता है. इसी अवसर पर 2-4 दिन पहले
14 सितंबर के अवसर पर हमारे स्कूल के अंदर हिंदी निबंध स्पर्धा का आयोजन किया गया था, जिसके अंदर कक्षा 8वीं से लेकर 10वीं के छात्रों को इसके अंदर मौका दिया गया था, जिसमें कक्षा 8वीं से 10वीं के करीब करीब 65 छात्रों ने हिस्सा लिया था। उसके अंदर बहुत ही सुंदर विषय दिए गए थे, जिसके अंदर यहाँ पर निबंध लेखन प्रतियोगिता के लिए 4 विषय दिए गए थे, जिसके अंदर पहला विषय था मेरा भारत महान, दूसरा विषय था राष्ट्रभाषा हिंदी ही क्यों, तीसरा विषय था विविधता में एकता के लिए हिंदी भाषा की आवश्यकता, और चौथा विषय था हिंदी के विकास में प्रांतीय भाषाओं का योगदान। इस प्रकार इन विषयों में छात्रों ने अलग अलग विषय पर बहुत सुंदर विचारों के अंदर सुलेखन किया है। इस प्रतियोगिता में हिस्सा लेने वाले छात्रों के प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक निकालकर उन्हें प्रोत्साहित किया गया है। 14 सितंबर हिंदी दिन के अवसर पर हमारे भारत देश के गृह मंत्री माननीय अमित भाई शाह, इन्होंने पुणे में तीसरे अखिल भारतीय राजभाषा सम्मेलन आयोजित किया गया था, उसके अंदर उन्होंने वीडियो कॉन्फ्रेंस द्वारा हिस्सा लिया, और हिस्सा लेने के बाद उन्होंने उस वक्त वहां के लोगों को संबोधित करते वक्त बताया कि भारत देश में विविधता में एकता है, वर्ल्ड में सबसे बड़ी लोकशाही भारत देश में है, हिंदी देश की राष्ट्रभाषा है, आज़ादी मिलाने के लिए बुरे वक्त के समय सभी को इकट्ठा करने का काम हिंदी ने किया है, हमारे देश में बहुत सारी बोली भाषा है, इन सब भाषाओं को जोड़ने का काम हिंदी ने किया है, इसलिए हमें सभी सरकारी दफ्तर में हिंदी भाषा का उपयोग करना कंपलसरी बताया है। ऐसे देश के गृह मंत्री अमित भाई शाह ने हिंदी दिन के अवसर पर संबोधित करते हुए बताया है। अब हमारे स्कूल के अंदर हिंदी दिन के अवसर पर जो निबंध लेखन स्पर्धा का आयोजन किया गया था, उसके अंदर जो विजेता है, उन विजेताओं को मैं आप यहाँ पर बुलाना चाहता हूँ। मैं आज के प्रमुख अतिथि इनसे विनती करता हूँ कि ये जो विजेता छात्र है, इनको रोक रकम और प्रमाण पत्र देकर इन्हें प्रोत्साहित करें, इनका स्वागत करें। सबसे पहले मैं आमंत्रित करना चाहता हूँ कुमारी काजल अखिलेश राजवर वर्ग नवा। इनका विशेषता विविधता में एकता के लिए हिंदी भाषा की आवश्यकता। अब मैं द्वितीय क्रमांक को आमंत्रित करना चाहता हूँ। द्वितीय क्रमांक की छात्राएं राजरंदिनी शालिनी ढेपे कक्षा 8वीं, और इनका विषय था राष्ट्रभाषा हिंदी ही क्यों। तृतीय क्रमांक के छात्रों को यहाँ पर बुलाना चाहता हूँ। सब छात्रों से विनती के जोरदार तालियां बजाकर इनका स्वागत करें। इनका क्रमांक 1 है निशिका नितिन वाघमारी, और इनका विषय था मेरा भारत महान। इनको उत्तम रूप में और प्रमाण पत्र देकर सम्मानित किया जा रहा है। सभी विजेता और छात्राओं का फिर से एक बार स्वागत, धन्यवाद। हे अल्लाह, हम सब सैनिकों को हिफाजत में रखना और हमें अपने मुल्क की हिफाजत करने के लिए हमेशा तेरा हाथ हम सब पर रखना, आमीन। सब सामान रख लिया है बेटा, इस बार इस पर आ जाना, बहुत टाइम हो गया है, ये तेरे बिना बहुत सुनी लगती है। अम्मी रो मत ना, अच्छा मैं कोशिश करूंगा। अरे बेटा, ये तेरी अम्मी तो बस जब देखो तब रोती रहती है, तू जा,
मुल्क की हिफाजत पहले, अल्लाह कामयाबी दे, अल्लाह हाफिज। भैया इस बार राखी पर कोई बहाना नहीं चलेगा। हाँ भैया, अगर मेरी शादी में नहीं आए तो मैं शादी हरगिज नहीं करूँगी। तुम दोनों बहनों का बस चले तो मुझे जाने ही ना दो। नहीं भैया, हम आपके एक बात ही नहीं सुनेंगे। हाँ भैया, आपको आना ही पड़ेगा। अरे हाँ, आ जाऊंगा, अपना ख्याल रखना। यार इस बार तो घर से चिट्ठी भी नहीं आई। हाँ यार, मेरी माँ की भी कोई चिट्ठी नहीं आई। अरे भाइयों, चिट्ठी आई है, घर से संदेश आया है। जल्दी घर आना जमाल, आपकी बहुत याद आ रही है। और आपकी बेटी दिवाली पर पापा आएंगे कह कहकर परेशान करती है। माँ को बहुत चिंता रहती है। आपका अपना ध्यान ठीक से रखना। मेरा बेटा शेर, आई लव यू। इस्माइल चाचा आए हैं उनकी बेटी के निकाह के लिए। मैंने तो हाँ कर दी है, अब तो आएगा तो निकाह पक्का है। बस तेरे अब्बू ही है जो दिन भर छान। हैदराबाद मराठवाड्यातील लोकांचे स्वतंत्र अधुरे राहिल्याने स्वतंत्र मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार होते। लोकांना भारतात सामील व्हायच्या कारणाने सशस्त्र लढा उभारण्यात आला। यानंतर मराठवाडी मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आपल्या शाळेतील काही विद्यार्थ्यांनी मराठवाड्याबद्दल माहिती सांगणार आहेत। दिव्या सुनील शिंदे। माझे नाव दिव्या सुनील शिंदे, वर्ग 9वी तुकडी।
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मराठवाड्यातील शिवमुद्रा आज मी तुम्हाला संस्कृत मधील शिवमुद्रा सांगणार आहे. शिवमुद्रा प्रतिपच्छद्र रेखे वा वर्दी विष्णु विश्व वंदिता शासनो शिवशेषा मुद्राय भद्राय राज्यते. याचा अर्थ प्रतिप्रतेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि सारे विश्वाला वर्दी होणारी अशी शहाजी राजांचा पुत्र शिवाजी राजे यांची ही राजमुद्रा लोक कल्याणासाठी आहे. एखाद्या दस्तऐवजाचा अधिकृतपणा दाखवणारे राजचिन्ह म्हणजे राजमुद्रा होय. धन्यवाद. माझे नाव ज्योती संजय डवणे, वर्ग 9वी तुकडीय. मी आज तुम्हाला मराठवाड्यातील काही प्रमुख ठिकाणांची माहिती सांगणार आहे. अजिंठा लेणी. अजिंठा लेणी हे ठिकाण महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील लोकप्रिय ठिकाण आहे. युनेस्को या जागतिक संघटनेने अजिंठा लेणीला जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केले आहे. अजिंठा लेणी 19 बौद्ध लेण्यांचा समूह आहे. या लेण्यात गौतम बुद्ध यांच्या भावमुद्रा व सुंदर रंगीत चित्रे रेखाटलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय. औरंगाबाद मध्ये भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, जे निर्भय दिग्गज मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन आणि योगदान यांना समर्पित आहे. गॅलरीमध्ये शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या आणि हातीत बांधलेल्या किल्ल्यांची काही जुनी चित्रे पाहायला मिळतील. छत्रपती संभाजी उद्यान. छत्रपती संभाजी उद्यान हे जालना जिल्ह्यात आहे. हे मोतीबाग म्हणून ओळखले जाते. हे सुंदर उद्यान नाट्यगृह, मिनी ट्रेन आणि संगीतकारंजे यासाठी प्रसिद्ध आहे. बीबीका मकबरा. बीबीका मकबराला बऱ्याचदा दख्खनचा ताजमहल म्हणूनही ओळखले जाते, कारण हे हुबेहूब ताजमहलासारखेच दिसते. औरंगजेबची पत्नी रबिया अल दौरानी यांच्या स्मरणात बांधलेला हा उत्तम मकबरा आज हे ठिकाण महाराष्ट्रातील ऐतिहासिक ठिकाण म्हणून ओळखले जाते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव यशवंती गजानन सुरोसे. मराठवाडा स्वतंत्र होऊन 17 सप्टेंबर म्हणजे आज 75 वर्ष पूर्ण होऊन मराठवाडा 76व्या वर्षात प्रवेश करेल. आज आपण मराठवाड्याचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊया. सम्राट अशोकांच्या 16 राज्यांपैकी 2 राज्य म्हणजे अश्मक आणि मुलक ही 2 राज्य गोदावरीच्या मुक्त खोऱ्यात नांदणारी राज्य होती. यातील बहुतांश लोक प्राकृत भाषा बोलणारी होती. सातवाहन राजा हाल यांनी 700 ग्रंथ एकत्र करून गथासप्तशती हा ग्रंथ संपादित केला. याची भाषा प्राकृत होती, ज्यामध्ये गोदावरी खोऱ्यातील लोकांचे जीवन प्रतिबिंबित झाले आहे. यातून एकच निदर्शनात येते की मराठीचे आद्य रूप म्हणजे महाराष्ट्रीय प्राकृत बोलणारा हा प्रदेश होता. पुढे अनेकांनी या प्रदेशावर आपली हुकूमत गाजवली आणि 1724 मध्ये दिल्लीचा सुभेदार निजाम उल मुलक या निजामाने हैदराबाद मध्ये निजामशाही स्थापित केली. पूर्वीच्या हैदराबाद संस्थानात बहुभाषिक भूभागांचा समावेश होता. या भूभागांना त्यांच्या बोली भाषेवरून ओळखण्याची पद्धत निर्माण झाली. त्यातूनच मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटक असे भिन्न भाषिक प्रदेश आकारास आले, म्हणजे आंध्र कन्नड भाषकांचे कर्नाटक आणि मराठी बोलणाऱ्यांचा मराठवाडा. यामध्ये आधीचा उस्मानाबाद जिल्हा म्हणजे लातूर हा मराठी बोलणाऱ्या लोकांचा शेवटचा भाग होय. तेव्हापासून मराठवाडा हे नाव कायम झाले आणि मराठवाड्याची कागदपत्रातील पहिली नोंद 1570 ते 1614 तारीखे फरिश्तामध्ये मराठवाडी म्हणून करण्यात आली. धन्यवाद. त्यानंतर मी पाहुण्यांना अशी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. डुबकिया सिंधु में गोता खोर लगाता है, डुबकिया सिंधु में गोता खोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट कर आता है. मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में, मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में, मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ते दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में सांस भरता है, मन का विश्वास रगों में सांस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना नाकारता है. आखिर उसकी मेहनत नाकाम नहीं होती, आखिर उसकी मेहनत नाकाम नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता
असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो। असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो। क्या कमी रह गई उसे सुधार करो। जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम। जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम। संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम। कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती। कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। सन्माननीय व्यासपीठ, मंचावर उपस्थित असलेले माननीय संस्था चालक विटोरे मैडम, माननीय पूजा परे मैडम, तसेच सन्माननीय शैलेश विटोरे सर आणि आपल्या सर्वांचे लाडके माननीय मुख्याध्यापक पंडुरे सर आणि माझे सर्व आदरणीय असे शिक्षक माननीय लोखंडे मॅडम, माननीय अरदवाड मॅडम, माननीय हद्दल मॅडम, माननीय कोठावडे सर, सोनवणे सर, चौधरी सर, सांगळे सर, भांबरे सर, माननीय नजन सर आणि सोनवणे सर, छोटे पंडुरे सर, साबळे सर आणि माननीय शेख सर आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज 17 सप्टेंबर म्हणजेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, या निमित्ताने मला इथे बोलावल्याबद्दल आणि माझ्या हस्ते ध्वजारोहण करण्याबद्दल ज्ञानेश विद्या मंदिर शाळेचे मी खूप खूप आभारी आहे। ज्ञानेश विद्या मंदिर म्हणजे ज्ञानाचे एक भंडार आहे। ज्ञानेश विद्या मंदिर म्हणजे छडी लागे छम छम विद्येही घम घम, कारण मी खूप मार खाल्लेला आहे। आणि ज्ञानेश विद्या मंदिर या शाळेतून खूप सारे विद्यार्थी आज IAS, IPS, डॉक्टर्स, इंजिनियर्स, मोठमोठे असे बिझनेसमॅन, मोठमोठे असे पॉलिटिशियन्स या शाळेतून घडलेले आहेत। ज्ञानेश विद्या मंदिर येथे फक्त विद्यार्थी शिकवलाच जात नाही, तर विद्यार्थी येथे घडवला जातो। ज्ञानेश विद्या मंदिर ही हे एक छोटेसे रोपटे आज एवढ्या मोठ्या वटवृक्षात याचे रूपांतर झाले आहे, ते फक्त सर्व शिक्षकांच्या मेहनतीमुळे आणि माननीय विटोरे मॅडम आणि माननीय पंडुरे सर यांच्या मार्गदर्शनामुळे। सर्व शिक्षक शिकवण्याबाबत एवढी जास्त मेहनत घेता, एवढी जास्त तयारी करून घेता की मुलांना अदर बाहेर एक्स्ट्रा क्लासेस लावण्याची गरज पडत नाही। सर्व शिक्षक त्यांची शिकवण्याची पद्धत एवढी सोपी आणि एवढी सरळ आहे की मुलांना शिकवल्यावर लगेच कळते। आणि त्या माननीय पंडुरे सर शाळेमध्ये असे विविध प्रकारचे असे उपक्रम राबवता, जसे की रात्रीची शाळा। रात्रीची शाळा हा उपक्रम अशा कोणत्याही शाळेत राबवला जात नाही। आणि एक्स्ट्रा क्लासेस शाळा सुटल्यानंतरही एक्स्ट्रा 2 वाजेपर्यंत थांबवून ठेवणे आणि मुलांचा अभ्यास कंप्लीट करून घेणे, त्यांच्या काही अडीअडचणी असतील त्यांना सोडवणे आणि सकाळी एक्स्ट्रा बोलवून 6 ते 7 पर्यंत एक्स्ट्रा मॅथ्सचे क्लासेस घेणे हे फक्त आणि फक्त ज्ञानेश विद्या मंदिर शाळाच करू शकते। मित्रांनो,
मी तुम्हाला एवढंच सांगेल की तुम्ही जिद्द चिकाटी आणि मेहनतीने एवढे पुढे जाऊ शकता। तुम्ही सातत्याने सराव रिव्हिजन आणि जेवढे शिक्षक मान लावू शकतात तेवढे मान लावून तुम्ही सुद्धा अभ्यास केला पाहिजे आणि तुम्ही सुद्धा सर्वांना सगळ्या शिक्षकांना कोऑपरेट करून तुम्ही सुद्धा त्यांच्या ते जेवढे मेहनतीने शिकवता तेवढ्याच मेहनतीने तुम्ही सुद्धा अभ्यास केला पाहिजे। तुमच्या मेहनतीमुळे आणि सर्व शिक्षकांच्या मेहनतीमुळेच आज शाळेचा निकाल 100% लागत आहे। तुम्ही जिद्द चिकाटी आणि एकनिष्ठ जर राहिले तर तुम्ही आज खूप मोठ्या पदावर पोहोचू शकता। जी मला इथे आज संधी मिळाली त्या संधी तुम्हीही उद्या तुम्हालाही ही संधी उद्या मिळू शकते तर त्यासाठी तुम्हीही मेहनत करा। तुम्ही माझ्यापेक्षा जास्त मोठे बनू शकता। खूप सारे मुलं अभ्यास करता काही मुलं पास होता पण काही मुलं अभ्यास करून सुद्धाही त्यांना फेल्युअर येते। पण फेल होण्याने तुम्ही घाबरून जाऊ नका। काही मुलं फेल होण्याने डिप्रेशन कडे जाता। मुलांना फेल होण्याची भीती असते पालक काय बोलतील पण फेल्युअर मधून तुम्हाला एक नवीन संधी मिळू शकते। जेवढे जास्त तुम्ही फेल व्हाल तेवढे जास्त सक्सेसचे दरवाजे तुमच्यासाठी ओपन होतील। खूप सारे असे महान व्यक्ती आहे की ज्यांनी फेल्युअर मधून खूप जास्त सक्सेस हासिल केली आहे। जसे की माननीय APJ अब्दुल कलाम, सचिनजी तेंडुलकर, रजनीकांत, सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि आपले सर्वांचे माननीय प्राइम मिनिस्टर नरेंद्रजी मोदी हे एक साधारण चहा विक्रेता होते। त्यांनी जर तेव्हा विचार केला असता की मी मोठे बनू शकणार नाही तर ते आज तुम्ही बघतच आहात। ते चहा विक्रेते आज एक प्राइम मिनिस्टरच्या पदवीवर स्थानापन्न आहे। तसेच अमिताभ बच्चन जी यांनाही खूप जास्त फेल्युअर आलं होतं पण त्यांनी त्यातून एक नवीन मार्ग काढला। अमिताभ बच्चन जी यांनी जेव्हा त्यांना फेल्युअर आलेलं तेव्हा त्यांनी KBC हा शो निर्माण केला आणि KBC मधून ते स्वतः करोडपती पण झाले आणि दुसऱ्यांनाही करोडपती केलं। अशा प्रकारे खूप साऱ्या फेल्युअरच्या स्टोरी घेऊन तुम्ही फेल्युअरला सामोरे जाऊन त्यामधून सक्सेस तयार करू शकता। मी जेव्हा नीटची एक्झाम दिली तेव्हा मलाही फेल्युअर आलेलं। मी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सिलेक्ट होऊ शकले नाही पण मी जिद्द चिकाटी आणि मेहनत या बळावर मी पुन्हा एक्झाम दिली आणि पुन्हा जिद्द करून पुन्हा नंबर लावला। मी एवढंच सांगेल, उडत्या पाखरांना परतीची तमा असावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हा तरी, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी। तुम्ही जिद्द मेहनत सराव आणि परसिस्टन्स जर ठेवलं तर तुम्ही खूप पुढे जाऊ शकता। फेल्युअर हे एक सक्सेसची एक पहिली पायरी आहे। जाता जाता एवढंच सांगेल, जिंदगी जीना आसान नहीं होता, जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता। जब तक ना पड़े चोट हथौड़े की, जब तक ना पड़े चोट हथौड़े की, पत्थर भी कभी भगवान नहीं होता, पत्थर भी कभी भगवान नहीं होता। थैंक यू सो मच। जय हिंद, जय महाराष्ट्र। मैडम अशा या संपन्न मराठवाड्याचा अम्मा आहे अभिमान
अशा या संपन्न मराठवाड्याचा आहे आम्हा अभिमान, म्हणून तर गातो आम्ही मराठवाड्याचे गुणगान, मराठवाड्याचे गुणगान। त्यानंतर आभार प्रदर्शनासाठी माझी मैत्रीण प्राची जोगदल। अमृतमहोत्सवी वर्ष 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे ऋण व्यक्त करण्यासाठी मी उभी आहे। पावसाच्या थेंबाने धरती सुगंधी होते आणि सुखावते, चांगल्या माणसाच्या सानिध्याने जीवन आनंदी होते आणि नाते घट्ट होते। आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मान्यवर डॉक्टर कोमल सुनील जाधव यांनी आपला अमूल्य वेळ देऊन आम्हा सर्वांना खूप छान मार्गदर्शन केले। संस्थेच्या व शाळेच्या वतीने मी आभार व्यक्त करते। यांच्या समवेत त्यांचे वडील सुनील जाधव व त्यांचे भाऊ सौरभ जाधव यांचे देखील मी आभार मानते। शाळेच्या सचिव माननीय मीनाक्षीताई विटोरे मॅडम, संस्थेचे अध्यक्ष माननीय शैलेंद्र विटोरे सर, माननीय अध्यक्ष पूजाताई परे मॅडम या सर्वांचे मी आभार मानते। प्रशालयाचे मुख्याध्यापक माननीय आरी पांढुरे सर, उपमुख्याध्यापिका माननीय एस आर आरोदार मॅडम, या हेरंब शाळेचे मुख्याध्यापक माननीय पी जी पवार सर, हेरंब किड्सच्या मुख्याध्यापिका लंकाताई कोल्हे मॅडम यांचे देखील मी आभार मानते। सर्व पालकांचे आभार मानते व आपण सर्व विद्यार्थ्यांनी शांतपणे कार्यक्रम ऐकला आपलेही ऋण व्यक्त करते। पुढील कार्यक्रमासाठी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री सोनवणे सर यांना आमंत्रित करते। भारत माता की, भारत माता की। मराठवाडा स्वतंत्र होऊन 17 सप्टेंबर म्हणजे आज 75 वर्ष पूर्ण होऊन मराठवाडा 76व्या वर्षात प्रवेश करेल। आज आपण मराठवाड्याचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊया। सम्राट अशोकाच्या 16 राज्यांपैकी 2 राज्य म्हणजे अश्मक आणि मुलक ही 2 राज्य गोदावरीच्या मुक्त खोऱ्यात नांदणारी राज्य होती। यातील बहुतांश लोक प्राकृत भाषा बोलणारी होती। सातवाहन राजा हाल यांनी 700 ग्रंथ एकत्र करून गथा सप्तशती हा ग्रंथ संपादित केला। याची भाषा प्राकृत होती, ज्यामध्ये गोदावरी खोऱ्यातील लोकांचे जीवन प्रतिबिंबित झाले आहे। यातून एकच निदर्शनात येते की मराठीचे आद्य रूप म्हणजे महाराष्ट्रीय प्राकृत बोलणारा हा प्रदेश होता। पुढे अनेकांनी या प्रदेशावर आपली हुकूमत गाजवली आणि 1724 मध्ये दिल्लीचा सुभेदार निजाम मुलक या निजामाने हैदराबादमध्ये निजामशाही स्थापित केली। पूर्वीच्या हैदराबाद संस्थानात बहुभाषिक विभागांचा समावेश होतो म्हणजे बहुभाषिक विभागांचा समावेश होतो। त्यातूनच मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटक असे भिन्न बहुभाषिक प्रदेश आकारास आले। म्हणजे आंध्र कन्नड भाषिकांचे कर्नाटक, मराठी आणि मराठी बोलणाऱ्यांचा मराठवाडा असे यामध्ये पूर्वीचा उस्मानाबाद जिल्हा म्हणजे लातूर हा मराठी बोलणाऱ्या लोकांचा शेवटचा भाग म्हणून ओळखला जातो। त्यातूनच मराठवाडा हे नाव कायम झाले। मराठवाड्याची कागदपत्रातील पहिली नोंद इ.स. 1570 ते 1614 तारीख फरिश्त्यामध्ये मराठवाडी म्हणून करण्यात आली।